नाशिक, नाशिक म्हटलं की आपल्यासमोर येतात ते उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगा, मंदिरे तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या आणि दुर्गम असे गडकिल्ले। तर असाच आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील भास्करगड अर्थात बसगड। भास्करगडास जायचे असल्यास कसारा घाटातून पुढे घोटाळा मार्गे निरगुडपाडा गाठावा। निरगुडपाडा या गावच्या अलीकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत बसगडच्या पायथ्याशी नेतो। बसगडच्या पायथ्याशीच आपल्याला एक नाला लागतो, तो ओलांडल्यावरच आपली बसगडच्या चढाईला सुरुवात होते। गडाकडे जाणारी वाट ही घनदाट जंगलातून जाते। प्राचीन काळी नाला चोपारा, डहाणू, वसई बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे। यापैकी कोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बसगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती। इसवी सन 1271 ते 1308 पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता। नंतर बहामनी, निजामशाही, मोगल, मराठे, परत मोगल, कोळी, पेशवे आणि इंग्रज अशी कित्येक स्थित्तरे गडाने अनुभवली आहेत। दीड तास मळलेल्या वाटेवरून केलेल्या चढाईनंतर आपण कातळकड्याच्या पायथ्यापाशी येतो। येथून उजव्या बाजूने जाणारी वाट कातळकड्याला वळसा घालून आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्यांपाशी नेते। गडाला बिलगून दगडाच्या राशींवरून झुडपांमधून 10-15 मिनिटांच्या चालीने आपल्याला कातळकड्यात कोरून काढलेला नागमोडी जिना दिसून येतो। रुंद पायऱ्या, एका बाजूला उंच कठडा आणि नागमोडी वळण घेत जाणारा मार्ग, काही पायऱ्या व्यवस्थित तर काहींवर मोठमोठ्याला दगडांचा अतिक्रमण दिसून येतो। लपेटदार वळण घेऊन कातळ